पावसाळ्यात दरवर्षी मुंबईची तुंबई होते, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनं ही ओळख करून ठेवली आहे अशा शब्दात आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधलाय। काही ठेकेदारांच्या मर्जीसाठी रंगरंगोटीच्या कामापलीकडे महापालिका काहीच करत नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। या संदर्भात आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। तर यंदा पाऊस चांगला पडणार अशी माहिती असतानाही मुंबईच्या 388 फ्लड पॉइंटवर नुसते पाण्याचे पंप बसवून चालणार आहे का असा सवालही राणेंनी उपस्थित केलाय। दरम्यान आसाम पुराबाबत कधी पंतप्रधानांना सवाल केलाय का अशा शब्दात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी राणेंनाही प्रत्युत्तर दिलंय। यावर्षी तर चांगला पाऊस पडणार आहे अशी माहिती आम्हाला मिळते आहे। मग मुंबईमध्ये जे जवळपास 386 धोक्याचे ठिकाण आहे ज्याला आपण फ्लड पॉइंट म्हणतो, त्या फ्लड पॉइंटवर नुसतं पाण्याचे पंप देऊन हा प्रश्न सुटणार आहे का? मुंबई महापालिका आणि राज्य सरकार काही धोरण आखणार आहे का? नागरिकांमध्ये काही जनजागृती करणार आहे का? नितेश राणे मला वाटतं दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत, एक रक्तात राजकारण म्हणतात ते त्यांना भिनलेलं आहे, परंतु त्यांना ही समज नाही। आसाममध्ये मोठा पाऊस आला, पूर आला, त्याच्यानंतर युपीमध्ये किंवा हिमाचलमध्ये भूसंकलन होत आहे, याचे उत्तर आपण पंतप्रधानांना नाही विचारू शकत। तसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थेट त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा जे गुडी गुडी करून ज्या आयुक्तांकडून कामं करून घेत आहे त्या आयुक्तांना प्रश्न विचारा ना।